कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील व कोनगोळी आणि कागल या दोन्ही नद्यांच्या मधून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. गेल्या 8 दिवसापासून पडणाऱ्या पावसाने ही नदी दुथडी भरून वाहत होती. मात्र 2 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. जरी या पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रातील काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच या नदीमध्ये काळमावाडी धरणातून कोणत्याही पाण्याचा विसर्ग केलेला नाही अशी माहिती मिळत आहे. जर का पावसाचा जोर असाच कायम राहिला तर दूधगंगा नदी धोक्याच्या इशाऱ्यावर वाहू शकते आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरू शकते हे नाकारता येत नाही. राहुल मिस्त्री, बेळगाव.